माननीय महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पावन आगमन या संत पीठावरती होत आहे. टाळ्यांच्या गजरात जोरात धुवून आपण साथ देणार आहोत मंगलवाद्याची धुन. कोणी उठायचं नाही फक्त टाळ्या. मंगलवाद्यांच्या सह टाळ्यांनी या रौपातीचं स्वागत करत आहोत. आत्मा मालिक टाळी टाळी दोन्ही हात वरती करून सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत टाळ्यांच्या गजरामध्ये. टाळ्यांचा गजर महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत या आत्मा मालिक गुरु पौर्णिमा महोत्सवाच्या या भव्य दिव्य सोहळ्याच्या संत पीठावरती विश्वात्मक विशाल शक्ती सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कक्षेमध्ये विराजमान झालेले आहेत. उपस्थित तमाम आत्मा मालिक भक्त परिवाराच्या वतीनं सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मंगलवाद्यांच्या सह टाळ्यांच्या गजरात आपण हार्दिक स्वागत करूयात. आत्मा मालिक स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आत्मा मालिक गुरु पौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं संतपीठावर आगमन झालेलं आहे. आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाणच्या वतीने त्यांचं बरोबरच व्यासपीठावर संतपीठावर विराजमान सर्वच मान्यवरांचं आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाणच्या वतीने सहर्ष स्वागत. बरोबरच आपल्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना आहे आपण स्थानापन्न होण्याची कृपा करावी. या मंगलप्रसंगी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या पवित्र करकमलाद्वारे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा संतप्रसाद देऊन सत्कार संपन्न होत आहे. परमपूज्य गुरुदेवांच्या पावन करकमलाने हा संतप्रसाद माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिला जात आहे. बरोबरच विनंती आहे संत देवानंद महाराज व संत परमानंद महाराज यांना आपण या सत्कार सोहळ्यात सम्मिलित व्हायचं आहे. सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय. आत्मा वाली धन्यवाद. यानंतर सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचाही परमपूज्य माऊलींच्या हस्ते संतप्रसाद देऊन गौरव होत आहे.
श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय। आत्मा वाली धन्यवाद। लगेचच विनम्र प्रार्थना आहे आत्मा मालिक संत परिवाराचे ज्येष्ठ संत पूज्यवर देवानंदजी महाराज व परमानंदजी महाराज यांना आपण पुढील मान्यवरांचा संत प्रसाद देऊन गौरव करणार आहात। माननीय नामदार प्रकाशजी मेहता साहेब, श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय। आत्मा बाली माननीय नामदार राम शिंदे साहेब, माननीय नामदार रामजी शिंदे साहेब, श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय। आत्मा वाली माननीय नामदार विष्णुजी सौरा साहेब, माननीय नामदार गिरीजी महाजन साहेब, माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब, धन्यवाद देवानंदजी महाराज व परमानंदजी महाराज। यानंतर पुढील संतप्रसादाकडे वळत आहोत। विनम्र प्रार्थना आहे सौभाग्यवती अलकाताई लोंढे यांना आपण सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांचा संतप्रसाद देऊन गौरव करणार आहात। सौभाग्यवती अलकाताई लोंढे यांना विनम्र प्रार्थना आहे आपण सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांचा संतप्रसाद देऊन गौरव करणार आहात। बरोबरच आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती जयश्रीताई सौरा यांचा देखील गौरव होत आहे। धन्यवाद। संत समर्थ शांतीमाई यांना विनम्र प्रार्थना आहे आपण आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई कोल्हे यांचा संतप्रसाद देऊन गौरव करत आहात। धन्यवाद। यानंतर संत परमानंदजी महाराज व देवानंदजी महाराज यांना विनम्र प्रार्थना आहे आपण आपल्या शुभकर कमलांनी। माननीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांचा संत प्रसाद देऊन गौरव करत आहात।
संत देवानंदजी महाराज व परमानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते मान्य श्री मधुकररावजी पिचड साहेब यांचा संत प्रसाद देऊन गौरव होईल. श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय. आत्मा मालिक धन्यवाद. यानंतर विनम्र प्रार्थना आहे आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाणच्या विश्वस्त मंडळातील सर्व पदाधिकारी व विश्वस्त मान्यवरांना आपण आपल्या शुभहस्ते व्यासपीठावर संतपीठावर विराजमान समस्त मान्यवरांचा ध्यानपीठाच्या वतीने गौरव करत आहात. माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांचा ध्यानपीठाच्या वतीने गौरव होतो आहे. श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय. आत्मा मालिक धन्यवाद सर्व मान्यवरांना. यानंतर या सोहळ्याची पुढील सूत्रे सोपवत आहोत पूज्यवर संत परमानंद महाराजांकडे. आत्मा मालिक संत परमानंदजी महाराज. आत्मा मालिक हॅलो. अखंड मंडलाकारम व्याप्तम येण चराचरम तत्पदम दर्शितम येण तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. विश्वात्मक विशाल शक्ती या निर्गुण निराकार शक्तीचं सगुण साकार रूप ज्यांच्या दर्शन भेटीच्या उत्सुकतेनं आज आपण सर्वजण या भेटीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. ज्या महापुरुषानं ज्या समर्थ सद्गुरूनं गुरुत्वाची खरी परिभाषा तमाम या भक्त परिवारा करून दिली असा हा समर्थ सद्गुरू अर्थात परमपूजनीय प्रातस्मरणीय परमवंदनीय परमादरणीय सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून मंचस्थ विराजमान आत्मा मालिक संत परिवार या सोहळ्याला उपस्थित असणारे सर्व पूजनीय वंदनीय संतजण आजच्या या गुरुपौर्णिमा महोत्सवाची प्रमुख उत्सवमूर्ती ज्यांच्या उपस्थितीनं या सोहळ्याची शोभा शिखरावरती नेऊन ठेवली आज सकाळपासून हा संपूर्ण भक्त परिवार ज्यांच्या प्रतीक्षेत होता ते महाराष्ट्र राज्याचं खरं भूषण विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच माननीय नामदार राधाकृष्णजी विखे साहेब माननीय नामदार श्रीमान रामजी शिंदे साहेब माननीय नामदार श्रीमान विष्णुजी सवरा साहेब माननीय नामदार श्रीमान गिरीजी महाजन साहेब माननीय नामदार श्रीमान प्रकाशजी मेहता साहेब सन्माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष सभागवती शालिनीताई विखे तसेच सन्माननीय या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार स्नेहलताताई कोल्हे सन्माननीय पिचड साहेब सन्माननीय म्हस्के साहेब या व्यासपीठावरती विराजमान असणारी सकल क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित सर्व अतिथी सन्माननीय पदाधिकारी आत्मा मालिक ध्यानपीठाचे सर्व विश्वस्त कोकणठाम गावचे ग्रामस्थ सरपंच उपस्थित सर्व भक्त परिवार आपणा सकलांच्या हृदयस्थ विराजित विश्वाच्या सद्गुरूच्या चरणी अर्थात आत्मदेवतेच्या चरणी माझी अनंत 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 साष्टांग दंडवत प्रणाम करतो. आज आत्मा मालिक गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या या पावन पर्वावरती या वार्षिक सोहळ्याला राज्यातून नव्हे देशातून नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा या सोहळ्याच्या पावन मुहूर्तावरती परमपूजनीय माऊलींच्या कृपेनं स्थापित झालेल्या विश्वात्मक ध्यानयोग मिशनचं उद्घाटन करण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचा राजा अर्थात सन्माननीय नामदार
देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांसमवेत या उद्घाटना प्रीत्यर्थ या ठिकाणी उपस्थित झाले. पुनश्च एकदा उपस्थित सकल भक्त परिवाराच्या वतीनं, संत परिवाराच्या वतीनं, परम पूजनीय माऊलींच्या वतीनं दोन्ही हात वरती करून टाळ्यांच्या गजरात मंगलवाद्यांचं हार्दिक स्वागत करू. धन्यवाद. तमाम विश्वाला पूजनीय आणि वंदनीय ठरलेली आपली भारतीय संस्कृती प्रामुख्यानं ज्या परंपरेमुळे आज विश्वाला पूजनीय ठरली ती गुरु शिष्यांची परंपरा, युगानुयुग शतकानुशतक कोट्यानकोटी वर्ष चालत आलेली ही सद्गुरु शिष्यांची परंपरा, आज साधकांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा दिवस, नवे नवे महोत्सव. आणि अशा या पवित्र दिनाच्या या पवित्र संध्येला, पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला, चौदशीच्या या पूर्ण रात्रीला, पूर्ण चंद्राच्या पूर्ण प्रकाशात जीवाला पूर्ण आत्मज्ञान व्हावं, जीवनाला पूर्णत्व प्राप्त व्हावं म्हणून ज्या सद्गुरूंच्या सान्निध्यात बसावंच लागतं अशा या समर्थ सद्गुरूंच्या सान्निध्यात बसण्याचा आपल्याला योग प्राप्त झाला. समर्थ सद्गुरू आज ज्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, विद्यमान आहेत, या समर्थ सद्गुरूंनी गुरु शिष्यातला खरा भेद समूळ नष्ट करून खऱ्या गुरुत्वाची परिभाषा या सकल आत्मामालिक भक्त परिवाराला सांगितली. आज जगात अनेक संत विभूती सद्गुरू विद्यमान आहेत. निर्गुण निराकार ईश्वरीय शक्ती अर्थात विश्वात्मक शक्ती योग्य वेळेला पूर्व नियोजनानुसार या भूतलावरती अवतरित होत असते, परंतु हे अवतरण फार दुर्मिळ असतं. तुमचं माझं सर्वांचं सौभाग्य आहे की या गोदावरीच्या तटावरती अनेक साधू संतांचे सद्गुरूंचे मळे आहेत, त्यामध्ये असणारा हा आत्मा मालिकांचा माळा जो आज तमाम विश्वाला आत्मचिंतनाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देतो, आज आपण सर्वजण अशा या पावन मळ्यामध्ये आणि समर्थ सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये येऊन बसलेलो आहोत. मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित ददती सिद्धते, यततामपि सिद्धानाम कश्चित नाम तत्व व्यतीतः. सहस्र मनुष्यांच्या जन्मानंतर एक अवतरण असं होतं जे सिद्धत्वाला जातं. कोटी सहस्त्र अशा सिद्धत्वाला गेलेल्या अवतरणांच्या नंतर एक अवतरण असं होतं की जे तत्वरूप होऊन आत्मरूप होतं. आज तुमचं माझं सौभाग्य आहे की असं आत्मरूप झालेलं अवतरण प्रत्यक्ष सगुण साकार रूपामध्ये या व्यासपीठावरती विराजमान आहे. आणि खऱ्या गुरुत्वाची परिभाषा तुम्हाला मला समजून देण्यासाठी, जीवनाचा खरा अर्थ सांगण्यासाठी, जीवनातलं खरं जीवनत्व समजून देण्यासाठी, मुख्य देवाची ओळख करून देण्यासाठी, आपल्या प्रत्येकाच्या जीवाचं सत्य स्वरूप समजून देण्यासाठी ही शक्ती अवतरित झाली. गुरुदेव सांगतात सर्व भक्त परिवाराला ठाऊक आहे. गुरुदेव निक्षून सांगतात माझा कोणीही शिष्य नाही. ही सर्व जी भक्त मंडळी आहेत तो प्रत्येक जण माझ्या अंतरात्म्याचं रूप आहे. गुरु शिष्य एकाच स्थळीचे, भिन्न नाही तर पाहता मुळीचे, सुख संवाद चालती भिन्नत्वाचे, रंगरंगणी आणावया. हे जयाची या नणा आले, त्याचे जन्ममरण चुकले, आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणून या. गुरुदेव सांगतात ह्या विश्वाचा सद्गुरू जो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे, त्याने या तमाम विश्वाला निर्माण केलेला आहे. तोच विश्वाचा सद्गुरू हृदयात बसून तमाम विश्वाचं संचलन करतो, तोच जन्माला घालतो. आणि ज्या दिवशी हा विश्वाचा सद्गुरू अर्थात हृदयामध्ये स्थिर असणारा आत्मा या देहातून सत्ता काढून घेतो, त्या क्षणाला देवाची देहाची संध्याकाळ होते. अर्थात हृदयस्थित असणारा हा निर्गुण निराकार आत्मा हाच विश्वाचा खरा सद्गुरू आहे आणि त्याची ही खरी पौर्णिमा आहे, त्याचा हा उत्सव आहे. आणि म्हणून गुरुदेवांनी या उत्सवाचं नामकरण आत्मामालिक गुरुपौर्णिमा महोत्सव असं केलेलं आहे. म्हणून भाविक हो अशा प्रत्यक्ष सत्य अर्थाने गुरुत्वाची ओळख करून देणाऱ्या समर्थ सद्गुरूच्या सान्निध्यात बसून आज हा आत्मचिंतनाचा योग तुम्हाला मला सर्वांना प्राप्त झाला. भारतीय संस्कृतीमध्ये उदयाला आलेलं हे तत्वज्ञान, अध्यात्मज्ञान आज समस्त विश्वाला एक शाश्वत भेट म्हणून ठरलं. कारण भारताची भूमी ही संतांची सद्गुरूंची भूमी म्हणून आज जगविख्यात आहे. भारतामधूनच अनेक अवतार या विश्वात्मक निर्गुण निराकार शक्तीनं घेतले आणि प्रत्येक अवतरणानं हाच मूळ देवाचा अर्थात हृदयस्थित आत्म्याचा संदेश दिला. भाविक हो भारतात प्रगट झालेलं हे आत्मज्ञान, भारतात प्रगट झालेलं हे तत्वज्ञान साधू महापुरुषांच्या व्यासांसारख्या, वशिष्ठासारख्या, सांदीपणी ऋषींसारख्या, परमपूजनीय गुरुदेव माऊलींसारख्या ज्या समर्थ सद्गुरूंनी स्वतः तपश्चर्येतून काढलेलं अमृत मंथन जे या भारतात प्रगट झालं आणि तमाम विश्वाला एक
शाश्वत भेट म्हणून कारणीभूत ठरलं, विश्वाला परिवर्तनशील ठरलं. मला सांगायला आज आवर्जून आनंद होतो, उल्लेख करावा असा वाटतो की 2014 साली हेच तत्वज्ञान वैश्विक पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या महात्म्यानं नेलं, सर्वांना ठाऊक आहे 2014 सालापासून जागतिक योग दिवस आयोजित केला गेला. तमाम विश्वाला पुनश्च एकदा भारतीय संस्कृतीतून अशा महापुरुषांनी प्रगट केलं ज्ञान, परत एकदा विश्वाला पूजनीय वंदनीय करून विश्वाला अनुकरण करण्यात ज्यांनी भाग पाडलं आणि पुनश्च एकदा ही भारतीय संस्कृती विश्वात जगविख्यात करून टाकली, ते भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब. आज नक्कीच सन्माननीय मोदी साहेबांसाठी मंगलवाद्यांच्या सह टाळ्यांचा गजर व्हायला हवा. सन 1986 सालापासून अनेक देशभर परमपूजनीय माऊलींचा पायी प्रवास संपन्न करून माऊलींचं ब्रह्मलिखित आगमन या भूमीत झालं आणि तत्पासून आजपर्यंत गेली 31 वर्ष अखंड या भूमीमध्ये फक्त आत्मचिंतन आणि ध्यान योगाभ्यास अखंड माऊलींच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादानं सुरू आहे. स्वतः कृतीतून गुरुदेव मार्गदर्शन करतात, कृतीतून प्रत्येक साधकाला हे आचरण प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करतात. हे चालू असलेलं 31 वर्षाचं आत्मचिंतन, हे आत्ममंथन आणखीन विशाल स्वरूपामध्ये, व्यापक स्वरूपामध्ये तमाम विश्रात प्रसारित व्हावं, प्रत्येक जीवाला त्याच्या सत्य स्वरूपाची ओळख व्हावी म्हणून परमपूजनीय गुरुदेवांनी विश्वात्मक ध्यान योग मिशनची स्थापना केली आणि जी मिशन आज सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हातून उद्घाटित होत आहे, नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये तमाम विश्वाला ही ध्यानयोग मिशन नक्कीच सहाय्यभूत ठरणार आहे. तमाम विश्वामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, चांगले आचार विचार निर्माण करण्यासाठी ही विश्वात्मक मिशन माऊलींच्या कृपेनं, संतपीठाच्या कृपेनं कार्यरत राहणार आहे. अशा या मिशनचं उद्घाटन या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते थोड्याच वेळामध्ये संपन्न होणार आहे. मी विनंती करणार आहे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपल्या पावन करकमलाद्वारे आपण या विश्वात्मक ध्यानयोग मिशनचं उद्घाटन संपन्न करत आहात. मंगलवाद्यांच्या सह टाळ्यांची साथ या उद्घाटनाला असणार आहे. दोन्ही हात वरती करून टाळ्यांच्या गजरात या विश्वात्मक ध्यानयोग मिशनच्या सोहळ्यात जाऊन उतरत आहात. धुन घ्यायची. यानंतर या विश्वात्मक ध्यानयोग मिशनच्या अंतर्गत या ध्यानपीठातून जो ध्यानयोगाभ्यास शिकवला जाणार आहे, प्रसारित केला जाणार आहे आणि प्रत्येक जीवाला आत्मानुभूती ज्याच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे त्याचं या ठिकाणी प्रकाशन संपन्न होत आहे. धून आपण या प्रकाशनाला साथ देत आहोत. जोरात टाळ्यांच्या गजरात या प्रकाशनाचं विश्वात्मक ध्यान योग मिशन आपण सहर्ष स्वागत करत आहोत. येणाऱ्या भविष्यात आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये आणि ध्यानपीठाच्या सर्व शाखांमध्ये हे ध्यान मिशन
एक आत्मसंदेश देण्यासाठी कार्यरत राहील. या ध्यान मिशनचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पावन करकमलाद्वारे संपन्न झालेलं आहे. माऊलींची अनुज्ञा आहे की असा हा स्वर्गीचा सोहळा संपन्न होत असताना या उद्घाटनाच्या प्रसंगी विश्वनियंत्याला विश्वाच्या सद्गुरूला आपण 5 मिनिटाच्या आत्मचिंतनातून अर्थात ध्यानातून साथ घालणार आहोत. पवित्र संध्या आहे, माऊलींचं पावन सानिध्य आहे. आपण सर्वजण ताठ बसलेलो आहोत, दोन्ही हातांच्या दोन्ही ज्ञान मुद्रा बांधून दोन्ही गुडघ्यांवरती ठेवलेल्या आहेत. डोळे आपले आपण हळुवारपणे बंद करून घेतलेले आहेत. सर्वत्र नीरव शांतता आहे. सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार राधाकृष्णजी विखे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सानिध्यात, परमपूजनीय माऊलींच्या पावन सानिध्यात उपस्थित लाखो आत्मप्रेमी भाविकांच्या ह्या एकत्रित सामुदायिक ध्यान पाठाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण या महाराष्ट्र राज्याची भविष्यातील सेवा तसेच उपस्थित असणारे सर्व मंत्री महोदय, खासदार, सन्माननीय आमदार, सर्व लोकप्रतिनिधी ज्यांच्या हाती आज ईश्वरीय कृपेनं ही राज्याची सेवा प्राप्त झालेली आहे, त्यांच्या या सेवेसाठी आज या लाखो भाविकांच्या आत्मचिंतनाच्या माध्यमातून आपण खरी शक्ती, सत्य आशीर्वाद या कार्यासाठी त्यांना सुपूर्त करणार आहोत. ताठ बसलेलो आहोत, डोळे आपले आपण हळुवारपणे बंद करून घेतलेले आहेत. निर्गुण निराकार आत्मरूपावरती, हृदयाच्या गाभाऱ्यात सगुण साकार रूपावरती प्रेम करणं म्हणजेच ध्यान होय. प्रभू श्रीरामानं देखील वसिष्ठ मुनींचंच ध्यान केलं. भगवान श्रीकृष्णानं देखील सांदीपणी ऋषींचंच ध्यान केलं. स्वामी विवेकानंदांनी, रामकृष्ण परमहंसांनी दाखवलेल्या याच ध्यानमार्गावरून प्रस्थान केलं आणि सद्गुरूचं रूप, विश्वाचा सद्गुरू अर्थात आत्मा हृदयात पाहत पाहत चिंतन केलं. हनुमंतरायानं देखील या निर्गुण निराकार आत्मरूपाला प्रभू श्रीरामाच्या रूपात हृदयात पाहत ध्यान केलं. परमपूजनीय माऊली सांगतात, सर्व देवांचा देव आत्मा आणि आत्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतो. देह देवाचे मंदिर आणि आत आत्मा परमेश्वर. आत्मा हाच परमेश्वर असून तुमच्या माझ्या जीवनातलं खरं जीवनत्व आहे. तुमचं माझं सकलांचं सत्य स्वरूप आहे. याच एक निर्गुण निराकार आत्म्यानं 33 कोटी देवीदेवतांच्या रूपात या भूतलावरती अवतरण केलेलं होतं. आजही अवतार विद्यमान आहेत आणि उद्या अनंत काळापर्यंत हे अवतरण कार्य सुरू राहील. देवी देवता कोट्यानकोटी आहेत, परंतु या सर्वांना आकारामध्ये आणणारा मात्र एकच निराकार आहे आणि त्याचं नाव आहे आत्मा. आत्मा प्रत्येकाच्या हृदयात निवास करतो. ह्या आत्मरूपाला हृदयात पाहत आपण पुढील 3 मिनिटे ध्यानस्थ बसणार आहोत, आत्मचिंतन करणार आहोत. ओम गुरुदेव. विश्वात्मक गुरुदेवांची अमृतवाणी. आत्मा या जगातलं एकच सत्य. जगातील संपूर्ण वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी घडतील, पण आत्मा, आत्मा हा चिरकाल टिकेल. कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नाही. अनादि काळापासून आत्मतत्व चालत आलेलं आहे आणि अनंत काळापर्यंत असंच चालत राहील. कारण तो अमर आहे. सर्व देवांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा अस्तित्वात होता, म्हणून आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे, आत्म्यावर प्रेम केलं पाहिजे. तसंच क्षणभर केलेलं आत्मचिंतन सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. आत्म्याची पूजा केल्यास ती सर्व देवांची पूजा होते. ईश्वर प्राप्तीचा सर्वात साधा आणि सोपा आणि सहज मार्ग म्हणजे आत्मचिंतन. कारण ईश्वर आत्म्याच्या स्वरूपात प्रत्येक हृदयात बसलेला आहे. नुसतं रूपाला न पाहता स्वरूपाला पहा.
आणि ईश्वर प्राप्ती करून घ्या. आत्मा हा निर्गुण आणि निराकार आहे. त्याला पाहण्यासाठी कोणत्या तरी आकाराची आवश्यकता असते, म्हणून कोणत्याही आकारात निराकाराचं ध्यान करावं. आत्म्याला जात धर्म नसतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी आदी सर्वांना आत्मचिंतनाने ईश्वर प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण, मोहम्मद पैगंबर, गुरु नानक, येशू ख्रिस्त, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध या सगळ्यांनी आत्म्याची ओळख करून घेऊन त्याचं चिंतन केलं, म्हणूनच ते ईश्वर रूप झाले. भीतर ही अधिष्ठित है. चित्त, बुद्धि, अहंकार का निरोध करके ध्यान द्वारा इस अनादि अनंत ब्रह्मांड नायक को स्वयं में ही पाओ. अहम ब्रह्मास्मि. क्या ढूंढता है ईश्वर, वहां नहीं है बाहर. क्या ढूंढता है ईश्वर, वहाँ नहीं है. कर ले तू खोज दिल में, ईश्वर का घर वही है. बाहर क्या ढूंढता है. आत्मा मालिक दोन्ही हाताचे तळभाग एकमेकांवरती हळुवारपणे घर्षित करून आपल्या मुखकमलावरून फिरवणार आहोत. हाच आहे समर्थ सद्गुरूंच्या सानिध्यात केलेल्या आत्मचिंतनातून प्राप्त झालेला, विश्वाच्या सद्गुरूकडून अर्थात आत्म्याकडून मिळालेला कृपाप्रसाद. हा विश्वात्मक शक्तीचा स्रोत. ध्यानातून आज लाखो भाविकांनी या ठिकाणी एकत्रित सामुदायिक हा ध्यान पाठ केला. ह्या आत्मचिंतनातून प्राप्त झालेली ऊर्जा नक्कीच सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना या महाराष्ट्र राज्याच्या सेविकामी कारणीभूत ठरणार आहे, सहाय्यभूत ठरणार आहे असं आश्वासन माऊलींच्या कृपेने नक्कीच हे संतपीठ देऊ इच्छितं. तपानुतप चालत आलेला हा ध्यान अभ्यास, हे ध्यान मिशन चालू असतानाच आज ज्या ध्यान मिशननं आणखीन मोठ्या प्रमाणात जागतिक स्वरूप प्राप्त केलेलं आहे मला सांगायला अतिशय आनंद होतो. सन 2014 सालीच गृहमंत्रालय, भारत सरकारच्या वतीनं आत्मा मालिक ध्यानपीठाला या ध्यानपीठामध्ये ध्यान योगाभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विदेशी भाविकांना एक विशेष प्रकारची परवानगी प्राप्त झालेली आहे, की ज्या परवानगीच्या अन्वये देशाविदेशातील भाविक थेट आत्मा मालिक ध्यानपीठाच्या नावावरती या ध्यानपीठामध्ये ध्यान योगाभ्यास करण्यासाठी विशेष विजा घेऊन येऊ शकतात. आणि नक्कीच या ध्यान मिशनसाठी ही आनंदाची बाब आहे. मी पुनश्च एकदा भारत सरकारला, महाराष्ट्र राज्य सरकारला या आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीनं याबाबत हार्दिक धन्यवाद देतो. आणि या व्यासपीठाची सूत्र परमपूजनीय सद्गुरु माऊलींच्या आज्ञेनुसार सोपवितो. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पुनश्च एकदा या सन्माननीय अतिथींसाठी जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हवा.
परम पूजनीय आत्मा मालिक माऊलींच्या चरणी आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी नतमस्तक होतो. त्यासोबत संतपीठावर उपस्थित परमपूजनीय संत देवानंद महाराज, परमपूजनीय संत परमानंद महाराज, आमचे सहकारी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याच्या मंत्रिमंडळातील सहकारी प्रकाश मेहताजी, गिरीश महाजन, विष्णू सवरा, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री रामभाऊ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार दिलीप गांधी, सन्मान्य आमदार स्नेहलताताई कोल्हे, शालिनीताई विखे पाटील, अण्णासाहेब मस्के, मधुकरराव पिचड, बबनरावजी पासपुते, बाळासाहेब सानप, बाळासाहेब मुरकुटे, दिलीपकाका बनकर, मोनिकाताई राजळे आणि या ठिकाणी आत्मा मलिक ज्ञानपीठाचे सर्व लाखोच्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व भाविक भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी असं समजतो की आजचा दिवस हा माझ्या जीवनातला एक अत्यानंदाचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याची संधी मिळावी यापेक्षा उत्तम योग हा दुसरा काही होऊ शकत नाही. आणि आज खरं म्हणजे एक दुग्ध शर्करा योग आहे की एकीकडे आत्मस्वरूपात जी गुरुमाऊली आपल्याला आशीर्वाद देते त्या सद्गुरू साईबाबांचा दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आणि दुसरीकडे प्रत्यक्ष स्वरूपात जी गुरुमाऊली आपल्याला आशीर्वाद देते त्यांचंही दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. आपल्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचं दर्शन घेणं जीवनाचा सन्मार्ग दाखवण्याकरता गुरु लाभणं यापेक्षा मोठी संपत्ती जीवनातली कुठलीच नाही. आणि आत्मा मालिक हे जे तत्वज्ञान आहे अतिशय प्राचीन असं आपलं भारतीय तत्वज्ञान, ज्या तत्वज्ञानानं खऱ्या अर्थानं आत्म्याचं महत्त्व हे आम्हाला समजावून सांगितलं आणि ज्याचा उल्लेख गीतेमध्ये देखील झाला की आत्मा नश्वर आहे, आत्मा नष्ट होऊ शकत नाही, आत्मा ही ताकद आहे, ही शक्ती आहे, ती ऊर्जा आहे. आणि ज्याला आत्मदर्शन होतं, ज्याला आत्मज्ञान मिळतं, त्या व्यक्तीला कुठल्याही त्यानंतर भौतिक सुखाची फार अपेक्षा राहत नाही. आपलं जीवन हे कर्म म्हणून तो त्या ठिकाणी व्यतीत करू शकतो आणि म्हणून आपण आत्म्याला नेहमीच महत्त्व दिलं आहे. स्वामी विवेकानंदांना शिकागोच्या धर्मपरिषदेनंतर एका धर्मगुरूंनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणाले अहो तुम्ही मूर्तीपूजा करता, म्हणाले हे मूर्तीमध्ये कसा काय ईश्वर असेल, ही मूर्ती आम्ही आपटली तर तुटू शकते, ही मूर्ती फेकली तर फेकली जाऊ शकते, मग यात कसा काय ईश्वर असेल. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी हेच उत्तर दिलं की ईश्वर त्या मूर्तीमध्ये नाही आहे, ईश्वर हा आत्म्यामध्ये आहे. या मूर्तीमध्ये आम्ही ईश्वर बघतो कारण जो योगी असतो त्या योग्याला आत्म्याचं दर्शन घडतं, जो योगी असतो त्याला आत्म्यारूपी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या ऊर्जेची अनुभूती करता येते. पण जो योगी नाही आहे, जो योगी पदाला पोचलेला नाही आहे, त्याला मात्र ईश्वराचा विचार करताना हा जो आत्मा आहे किंवा ही जी एनर्जी आहे, ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा जर त्याची अनुभूती करायची असेल
तर त्याला कुठलं तरी सगुण साकार रूप द्यावं लागतं आणि ते सगुण साकार रूप म्हणजे आमची मूर्ती आहे. त्याच्यामधला आत्मा जो आहे तो खरा ईश्वर आहे. आणि तेच आमचं जे शाश्वत तत्वज्ञान आहे आज तेच तत्वज्ञान खऱ्या अर्थानं माऊली आज आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे आत्मज्ञान माऊलींच्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांना निश्चितपणे प्राप्त होईल. मला एक अतिशय तरुण भेटला आणि अलीकडच्या काळामध्ये तरुणांना हे माहितीच नाही आहे की आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं संपूर्ण रचना ही किती विज्ञान अधिष्ठित आहे. लोकांना असं वाटतं की आमची संस्कृती ही विज्ञान अधिष्ठित नाही आहे, ती केवळ कर्मकांडी आहे. पण खरं तर आमच्या संस्कृतीनं विज्ञानाची निष्ठा ही कधीच सोडली नाही. आणि म्हणून मग तो असं म्हणाला की हे काय तुम्ही सांगता आत्मा वगैरे, आत्मा निघून जाते, आत्मा येते, माणूस जगतो, माणूस मरतो आणि मग आत्मा नष्टच होत नाही, मग आत्मा एका शरीरातनं दुसऱ्या शरीरात जाते. म्हणाले दाखवा हे कोणी पाहिलं, हे कसं तुम्हाला समजलं. मी त्याला म्हटलं तुझ्याच भाषेत तुला समजवतो. मी म्हटलं मोबाईल असतो, या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्याशिवाय किती महागाचा मोबाईल असेल तरी तो चालत नाही. पण हा सिम कार्ड जो आहे हे सिम कार्ड देखील आत्मा नाही आहे. मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्यानंतर एका मोबाईलमधनं ते दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला सिम कार्ड टाकता येतं. हा जो सिम कार्ड आहे हे आपलं हृदय आहे. आणि ज्यावेळी ध्वनीच्या लहरी त्या सिम कार्डमध्ये येतात आणि ते सिम कार्ड ॲक्टिवेट होतं त्यावेळी मोबाईल फोन ॲक्टिवेट होतो. आपलं देखील असंच आहे. मनुष्याचं शरीर हे मोबाईल आहे, त्याचं हृदय हे सिम कार्ड आहे. आणि त्या सिम कार्डमध्ये ज्यावेळी ध्वनी लहरी म्हणजे आत्मा हा खऱ्या अर्थानं प्रवेश करतो त्याचवेळी मनुष्य सजीव होतो. आणि ज्या क्षणी त्या ध्वनी लहरी निघून जातात आणि मोबाईलही डेड होतो, किती हॅलो हॅलो केलं तरी समोरून काहीच मिळत नाही, तसंच आपल्या देखील शरीरातला आत्मा निघून गेला की त्यानंतर ते शरीर किती चांगलं असो वाईट असो ते कामाचं राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आत्म्याची शक्ती आहे ही शक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते ती केवळ गुरुदेवच प्राप्त करून देऊ शकतात. ज्ञान हे गुरुदेवांजवळच असतं. आणि ज्याप्रकारे मगाशी खऱ्या अर्थानं परमानंद महाराजांनी आपल्याला सांगितलं की शेवटी अनंत अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. आणि आज या ठिकाणी आपण विश्वात्मक ध्यानयोग मिशनची सुरुवात केली आहे. हे ध्यानयोग म्हणजे काय आहे, जगातलं सगळं ज्ञान हे आपल्या आत्म्यामध्ये त्या ठिकाणी आणायचं, हा खरा ध्यानयोगाचा अर्थ आहे. आणि त्या ध्यानाच्या माध्यमातनं ज्यावेळी आपल्याला आपलं स्वतःचं दर्शन घडतं तेच खरं दर्शन. हे सद्गुरूचं दर्शन आहे, ते ईश्वराचं दर्शन आहे आणि तेच परमोच्च आनंद देणारं दर्शन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही विश्वात्मक ध्यानयोग मिशन सुरू करण्याची संधी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला मिळावी हे देखील मी माझं सद्भाग्य समजतो. कारण मला असं वाटतं की या ध्यानयोगाच्या मार्गावर चालणाऱ्यांपैकी अगदी सुरुवातीचे जे चालणारे लोक असतात त्यांच्यापैकी मी एक आहे. मी काही अजून त्या रस्त्याने फार पुढे गेलेलो नाही, त्या रस्त्याचं काही मला फार ज्ञान देखील नाही, पण मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या रस्त्यानेच निश्चितपणे आपल्याला योग्य अशा प्रकारचं ज्ञान मिळू शकतं. आणि मला एक गोष्ट निश्चितपणे वाटते की ज्यावेळी हे ज्ञान समाजाला प्राप्त होईल, ज्यावेळी हे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होईल, त्यावेळी खऱ्या अर्थानं जगामध्ये विश्वामध्ये शांती तयार होईल. एकदा एका महाराजांना कोणीतरी विचारलं की जगामध्ये इतकी हिंसा काय आहे, तुम्ही म्हणता अहिंसा आहे, शांती आहे, कुठे शांती आहे, जगामध्ये तर केवळ संघर्षच आहे, मग हा संघर्ष काय. त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं की जगामध्ये संघर्ष नाही आहे, जगामध्ये अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे हा संघर्ष आहे. आणि त्यांनी उदाहरण दिलं की एखाद्या अंधार कोठडीमध्ये, एखाद्या अंधारलेल्या खोलीमध्ये ज्यावेळी दोन माणसं एकमेकाशी त्या ठिकाणी टक्कर घेतात आणि टक्कर घेतल्याबरोबर एकमेकाला मारणं सुरू करतात आणि अचानक लाईट येतो आणि लाईटच्या प्रकाशात लक्षात येतं की अरे ज्याला मी मारतोय तो तर माझा भाऊ आहे.
मी याला कशाला मारतो, आणि मग दोघं एकमेकाच्या गळे मिळतात, तसाच हा अज्ञान आहे. या अज्ञानामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण संघर्ष करतोय, आणि ज्या क्षणी ज्ञानाचा प्रकाश तयार होतो त्या क्षणी लक्षात येतं की संघर्ष कोणाशी करायचा. ज्यांच्याशी संघर्ष करतोय ते सगळे आपले भाऊबंद आहेत, ते सगळे आपल्या परिवारातले लोक आहेत, आणि या ज्ञानाचा प्रकाश मिळाल्याबरोबर हा सगळा संघर्ष संपतो. मला असं वाटतं हाच ज्ञानाचा प्रकाश मिळवण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी आले आहोत. आणि या आपल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माऊलींना हाच आशीर्वाद मागतो की आम्हाला सर्वांना हा ज्ञानाचा प्रकाश द्या, हा संघर्ष संपला पाहिजे, प्रत्येका जीवनामध्ये सुखसमृद्धी शांती आली पाहिजे, प्रत्येकाला आत्मज्ञान झालं पाहिजे, याकरता आपला आशीर्वाद मिळावा एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक या ठिकाणी आहात त्यामुळे आपल्या सर्वांना देखील, कारण शेवटी ज्याप्रमाणे सद्गुरू आहेत त्याप्रमाणेच ही एवढी मोठी जी शक्ती या ठिकाणी आहे ही शक्ती देखील एक संत शक्ती आहे, सज्जन शक्ती आहे. आणि म्हणून या सगळ्या सज्जन शक्तीला संत शक्तीला या ठिकाणी शतशत नमन करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. हॅलो. धन्यवाद सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. साहेबांनी जाता आता माऊलींकडं आशीर्वाद मागितला, तमाम भक्तांकडे आशीर्वाद मागितला, अंतरात्म्याकडे आशीर्वाद मागितला की ते ज्ञान मला प्राप्त हो. आज आवर्जून उल्लेख करतो, बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला होता साहेब, की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि या सर्व सहकाऱ्यांना मंत्री महोदयांना आज बाबाजींनी गुरुपौर्णिमेला का आमंत्रित केलं असेल. या सोहळ्याचं आयोजन, या व्यासपीठावरती हा जो संगम घडवून आणला याच्या पाठीमागचं काय कारण असेल, माऊलींच्या साक्षीनं सांगू इच्छितो. एका वार्ताहरानं दर्शन भेटीसाठी आल्यानंतर हा प्रश्न विचारलेला होता, त्यावेळेला माऊलींच्या मुखातून बाहेर पडलेले बोल आहेत. कारण जे बोल आहेत ते नक्कीच साहेबांच्या वाणीतून ह्या अंतरात्म्यानं प्रगट केलेले आहेत. ज्या महापुरुषानं आजीवन फक्त एक 2.5 मीटरचा पंचा आणि एक लंगूट बांधून केवळ ध्यानासाठी, केवळ आत्मचिंतनासाठी, विश्वशांतीसाठी आजीवन तळमळ केली, प्रयत्न केले, आपली काया झिजवली, त्यांचं दुसरं तिसरं काय मागणं असणार, काय इच्छा असणार. निस्वार्थी निष्काम कर्मयोग्यानं, या ध्यान योग्यानं मुखातून काढलेले बोल होते. साहेबांकडून, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून, त्यांच्या सहकाऱ्यांकडून आम्हाला दुसरी तिसरी कुठलीही अपेक्षा नाही. ईश्वरीय कृपेनं ज्यांना राज्याची सत्ता मिळालेली आहे, भाविक हो पहा, नावामध्येच अध्यात्म दडलेलं आहे. सन्माननीय साहेबांचं नाव देवेंद्र आहे, देवी देवतांचा जो राजा, जो इंद्रदेव, अशा या देवेंद्र साहेबांच्याकडून मला दुसरी तिसरी कुठली अपेक्षा नाही. या व्यासपीठावरती येऊन, कारण ईश्वरीय शक्तीच्या आदेशानुसार कार्याची मुहूर्तमेढ झालेली एक कार्य चालू आहे, त्या ईश्वरीय शक्तीचा अर्थात आत्म्याचा संदेश त्यांनी या ठिकाणाहून घेऊन जावा. जे भावाभावाचं उदाहरण हिंसेचं आणि अहिंसेचं तत्व व्यक्त करून साहेबांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी प्रगट केलं, तेच तत्वाचा संदेश साहेबांनी घ्यावा. जनतेची सेवा करता करता जनतेत विराजमान असणाऱ्या जनार्दनाला ओळखून प्रत्येकाला आत्म्यात पाहत पाहत ही सेवा करावी, आणि राष्ट्रात आणि पर्यायाने विश्वामध्ये शांती प्रस्थापित होण्यासाठी या व्यासपीठावरून आत्मशांतीचा संदेश घेऊन जावा, एवढीच प्रामाणिक इच्छा परमपूजनीय गुरुदेव माऊलींची होती, आणि आज ती खऱ्या अर्थानं सार्थक झाली असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. पुनश्च एकदा या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याला, या आत्मावाली गुरुपौर्णिमा महोत्सवाला, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित झाले. त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेता सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे साहेब, ज्यांनी या सोहळ्याच्या अगदी सुरुवातीपासून आपलं तन मन समर्पित करून या आयोजनासाठी सहभाग नोंदवलेला होता. ज्यावेळेला माऊलींनी इच्छा प्रकट केली की हा आत्मसंदेश देण्यासाठी साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करायचं, आपणा सर्वांना ठाऊक आहे की पूर्वाश्रमीला राजेशाही होती, राजा संपूर्ण प्रजेचं पालन पोषण करायचा, त्या प्रजेसाठी राजा हाच ईश्वर असायचा. माऊलींचा या संतपीठाचा देखील हाच साक्षीभाव आहे की ज्यांच्या हाती आज राज्याची राज्यसत्ता आहे तो आम्हाला ईश्वरासमान आहे, आणि आज त्या सन्माननीय ईश्वरमूर्तीला अर्थात सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी घेऊन या. माऊलींच्या मुखातून निघालेला शब्द ज्यांनी आज वचनाप्रमाणे खरोखर करून दाखवला ते सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे साहेब,
त्यांच्या जोडीला या कार्या सिंहाचा वाटा ज्यांनी उचललेला आहे. गेली जवळजवळ 30-35 वर्ष माऊलींच्या कार्यात सेवेत असणारे सन्माननीय प्रकाशजी मेहता साहेब, सन्माननीय सावरा साहेब, सन्माननीय रामजी शिंदे साहेब, सन्माननीय गिरीजी महाजन साहेब, तसेच या व्यासपीठावरती विराजमान असणाऱ्या या कोपरगाव मतदारसंघाच्या विद्यमान आमदार स्नेहलताताई कोल्हे, ज्या परिवारानं बाबाजींची सुरुवातीपासून सेवा केलेली आहे आणि आजच्या सोहळ्याचे आयोजनात सुद्धा ज्यांचा सिंहाचा वाटा होता अशा या स्थानिक आमदारताई, तसेच ज्यांचं वरचेवर कायम या कार्याला योगदान आणि सहकार्य लाभलेलं आहे या जिल्ह्याच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, तसेच त्यांचे सर्व सहकारी, या व्यासपीठावरती विराजमान असणारे आत्मा मालिक ध्यानपीठाच्या विश्वस्तांचे धर्मराज अर्थात पतिराज, सन्माननीय मधुकररावजी पिचड साहेब, सन्माननीय म्हस्के साहेब, खासदार दिलीपजी गांधी साहेब, खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंत्री महोदय, मान्यवर आमदार महोदय, उपस्थित सर्वच विविध क्षेत्रातून आलेले लोकप्रतिनिधी, मान्यवरांचं सगळ्यांचं मी एकदा परमपूजनीय गुरुदेव माऊलींच्या वतीनं, सकल आत्मा मालिक संत पीठाच्या वतीनं, विश्वस्त मंडळाच्या वतीनं आणि तमाम लाखोंच्या संख्येत उपस्थित असणाऱ्या भक्त परिवाराच्या वतीनं त्रिटा टाळ्यांच्या गजरात पुनश्चित उपस्थितीबद्दल हार्दिक धन्यवाद देऊन त्यांना अभिनंदन करतो. विश्वशांतीसाठी आणि राष्ट्रशांतीसाठी या व्यासपीठावरती हजर झालेले सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेच्या या पावन मुहूर्तावरती विश्वाच्या सद्गुरूच्या अर्थात आत्मरूपाची आरती करतील. या आरतीनं या सत्राची सांगता होईल. आरती झाल्यानंतर व्यासपीठावरील सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी प्रस्थान होईल. कोणीही भाविक या आपल्या जागेवरून उठणार नाही, आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न राहणार आहात. पुढील कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होईल आणि पहाटे 3:30 वाजतालाच वार्षिक नियमाप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती महाआरतीनं आजच्या या सत्राची सांगता होईल. एक आरती आत्मा मालिक. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ते वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादि एकं नित्यं विमलमखिलं सर्वमिदं साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणहितं सद्गुरुत्वं नमामि. पापोराजी भगति कविहो प्रेमे सद्गुरुला भावे सद्गुरुला सचिदानन्दे रूपकारुण्यानन्द बाला सचिदानन्दे रूपकारुण्यानन्दा देहदर्गोपरगशुध पापुरकारीरा पापुरकारीरा भक्ति Hare Ram 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 Ram